नांदेडच्या नर्सी येथील एका तरुणाला सुरत पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकिस्तानच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी असल्याने तसेच देशविरोधी कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरून नर्सी नायगाव येथून तरुणाला ताब्यात घेतले. शेख शके शेख सत्तार असे या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी तरुणांनी तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होता. व्हॉट्सअप ग्रुप पाकिस्तानातील वकास व सरफास डोगर हे चालवित होते. या ग्रुपमध्ये सुरत येथील सोहेल टिमोल व बिहार येथील शहनाज हे दोघंही सहभागी होते. हे सर्वजण या ग्रुपमध्ये हिंदूंविरुद्ध तरुणांना भडकवण्याचं काम करत असल्याचं त्यांच्यावर आरोप केला जातोय. तसेच सनातन संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह हैदराबाद येथील एका हिंदुत्ववादी नेत्यांना व दोन ज्येष्ठ पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील या तरुणांनी दिले असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातोय. तसेच परदेशातून शस्त्र आयात करण्याच्या त्यांच्या व्हॉट्सअप चॅटिंग सुद्धा पोलिसांना सापडल्या असल्याचं देखील बोललं जातंय. दरम्यान त्यांच्या विरुद्ध सुरत पोलिसात विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दरम्यान नांदेडच्या नर्सी येथील शेख शके शेख सत्तार या तरुणाचा या ग्रुपमधील समावेश असल्यानं सुरत पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेऊन नर्सी येथील चौकशीसाठी सुरतला घेऊन गेले. अत्यंत गुप्तपणाने ही कार्यवाही करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ग्रुप होता, त्यामध्ये काही पाकिस्तानचे लोक आणि काही इंडिया वेगवेगळ्या स्टेटचे लोक होता, बिहार महाराष्ट्र गुजरात. त्यामध्ये काही कॉन्स्पिरेसीचे चालू होता, एक इंटरनॅशनल कॉन्स्पिरेसी म्हणून की काही लोक टार्गेट करणार असा तसा. त्या गुन्ह्याबाबत सुरत पोलीस टीम नांदेड आला होता आणि त्या टीममध्ये एक जॉईंट ऑपरेशन म्हणून नांदेड पोलीससुद्धा सहभागी होता, अदर एजन्सीजसुद्धा होता. आणि एक दिवसापूर्वी रात्रीमध्ये ते नर्सीमध्ये जाऊन ते आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीचे एक इंट्रोगेशन नंतर सुरत पोलीसची टीम घेऊन गेलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.